टाकळी पंपहाऊस येथील बेकायदेशीर पाणी उपसा थांबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत असून 3 दिवसाआडचा पाणी पुरवठा तब्बल 8 दिवसाआड येऊन ठेपला आहे. नागरिक प्रचंड त्रस्त असून लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. एकीकडे अशी गंभीर परिस्थिती असताना दुसरीकडे टाकळी पंपहाऊस जवळच राजेरोसपणे टँकरमध्ये मोटार लावून पाणी भरून रस्त्याच्या कामासाठी वापरत असल्याचं वृत्त बीआर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलं होतं. या वृत्ताचा पाठपुरावा शिवसेनेच्या वतीनं करत स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता रोज जवळपास 100 टँकर पाणी अशा पद्धतीनं भरून नेलं जातं असं समजतं. वास्तविक 10 लाख सोलापूरकरांना पिण्यासाठी हे पाणी राखीव असताना अशा पद्धतीनं इतर कारणांसाठी पाण्याचा वापर होणं योग्य नाही. तरी संबंधित घटनेची चौकशी करून पाणी नेणाऱ्या मक्तेदारावर त्याचप्रमाणे यामध्ये कोणी अधिकारी दोषी असल्यास संबंधित अधिकाऱ्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. शिवाय मक्तेदाराकडून आस्थागायत उपसा केलेल्या पाण्याच्या मोबदल्यामध्ये दंडात्मक रक्कम वसूल केली जावी. यासाठी शिवसेना शहर जिल्ह्याच्या वतीनं शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. टाकळी पंप हाऊस येथील बेकायदेशीर पाणी उपसा थांबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केली. टाकळीजवळ जे आपलं स्टोरेज आहे, त्या स्टोरेजच्या ठिकाणी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर्स त्या ठिकाणी सातत्याने गेली 1.5-2 महिने झाल्यात रोज 100 ते 150 टँकर भरून त्या ठिकाणी घेऊन जातात. एकीकडं उन्हाळा एवढा कडक आहे, सोलापूर शहराला 8-8 दिवस सुद्धा पाणी मिळते, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी नेत असेल आणि ती 100-100 टँकर, तर मला वाटतं आपला साठा अजून लवकर खाली जाणार आहे. आउट ऑफ टर्न म्हणून आपल्याला पाणी दिलं जातं आणि त्याचा फायदा दुसरेच घेत आहेत हे प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आम्ही आयुक्तांना अशी विनंती केली की आपल्या अधिकाऱ्यांना पण सांगा आणि इरिगेशनच्या एसीलनासुद्धा पत्र लिहा की अशा पद्धतीचा अशा उन्हाळ्या परिस्थितीत आणि ते रोडच्या कामाला, ठीक आहे, जनावराला वापरलं असतं किंवा अजून कुठल्या दुसऱ्या कामाला वापरलं असतं तर त्याचा आपण दुष्काळ समजू शकलो असतो, दुष्काळाची परिस्थिती आहे. पण रोडच्या कामाला असं पाणी जे आपलं हक्काचं पाणी आहे महानगरपालिकेचं, ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरने घेऊन जाणं योग्य नाही हे निदर्शनास आम्ही आयुक्तांना आणलं आहे. आयुक्तांनी सांगितलं की ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि यावेळी पालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे, नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगावकर, प्रथमेश कोठे यांच्यासह शिवसेना नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.